नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत सागरेश्वर समुद्रकिनारा, तसेच वेंगुर्ला बंदर आणि वेंगुर्ला दीपगृह हे पाहण्यासाठी। मध्ययुगीन काळापासून वेंगुर्ला हे पश्चिम किनारपट्टीवरील आयात निर्यातीचे भारतातील एक प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होते। अत्यंत रुंद आणि लांब अशी खाडी वेंगुर्ला शहराच्या मध्यभागापर्यंत पसरली होती। परदेशातून येणारी जहाजे खाडीत नांगर टाकून सुरक्षितपणे उभे राहत असत। अरब, डच, पोर्तुगीज आणि इतर परदेशी व्यापारी आपला व्यापारी माल घेऊन या बंदरात येत असत। या बंदरातून कापूस, तेल, भुईमूग, तांदूळ, मिरी, लवंग, वेलदोडे व इतर मालाची निर्यात व्हायची। हा व्यापार मुख्याने तांबडा समुद्र व इराणचा आखाती मार्ग या मार्गातून अरब व्यापारामार्फत होत असे। जपान, श्रीलंका, जावा, सुमित्रा वगैरे ठिकाणावरून मालाची आयात करणारे परदेशी व्यापारी जहाजे वेंगुर्ला बंदरात येत असत। बोटीवरील मालाच्या बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या चटी व गोंडपाटासाठी वेंगुर्ला बंदर प्रसिद्ध होते। सावंतवाडी संस्थानाची राजधानी सावंतवाडी होती, तर वेंगुर्ला हे त्यांचे प्रमुख बंदर होते। या बंदरावरती बहमनी, आदिलशाही, सावंत भोसले, शिवाजी महाराज, डच, पोर्तुगीज, इंग्रज यांचा अमल राहिला आहे। शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण कोकण मोहिमेच्या वेळी 1667 वेंगुर्ला येथील डच वखार ताब्यात घेतली होती। त्यानंतर 21 मार्च 1675 रोजी सुद्धा शिवाजी महाराज वेंगुर्ला येथे येऊन गेल्याची नोंद आहे। महंमद आदिलशहा याची बायको सुद्धा याच बंदरातून मक्का येथे यात्रेला गेली होती। बंदरातून पुढे गेल्यावरती डावीकडे वळल्यावरती आपल्याला दीपस्तंभाकडे जाता येते। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ला बंदरावरती। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे वेंगुर्ला बंदर आहे। तर आता आपण वेंगुर्ला जो दीपगृह आहे त्याला भेट द्यायला जातो। हा जो रस्ता आहे हा दीपगृहाकडे जातो, चला आपण जाऊया। लाईट हाऊसपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी 200 ते 250 पायऱ्या ह्या पार कराव्या लागतात।
नमस्कार मित्रांनो, तर आपला लाईट हाऊस पाहून झालेला आहे. मागे तुम्ही पाहू शकता अथांग असं सागर पसरलेलं आहे. खूपच सुंदर दृश्य त्या लाईट हाऊसमधून दिसतं आपल्याला. दूर दूरपर्यंत आपल्याला समुद्र किनारा समुद्र दिसतो या ठिकाणी. मागे तुम्ही पाहू शकता सागरेश्वर समुद्र किनारा देखील दिसतो या ठिकाणी. खूप सुंदर वाटतं या ठिकाणी आल्यावरती. वेंगुर्ला बंदर आणि दीपगृह बघितल्यानंतर आम्ही सागरेश्वरच्या किनाऱ्याकडे प्रस्थान केलं. त्या ठिकाणी सागरेश्वरचा खूप मोठा असा किनारा आहे, तसेच सागरेश्वराचं शंकराचं मंदिर देखील आहे. सागरेश्वर मंदिराच्या बाजूनेच जी वाट जाते ती आपल्याला सागरेश्वर समुद्र किनाऱ्याकडे घेऊन जाते.